तुम्ही लाठी चार्ज अतिशय अमानवी पद्धतीने करता. तिथं माझ्या अनुषंगाने जे काही मला कळालेलं आहे, एसपी सुद्धा नव्हते कोल्हापुरात जेव्हा दंगल घडत होती, होणार होती याचा अंदाज जेव्हा सरकारला नाही तर तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना होता, तिथे सुद्धा सिनियर अधिकारी नव्हते. दोन दिवसापासून वातावरण तापत आहे, आंदोलन मोठं होत आहे, अनेक गावं अनेक तालुके या आंदोलनाला पाठिंबा देत आहे हे माहिती असताना सुद्धा तिथं सिनियर अधिकारी का नव्हते? एखाद्या ज्युनियर अधिकाऱ्याच्या डोक्यावर तुम्हाला खापर फोडायचं आहे का? आणि मग जेव्हा लाठीचार्ज केला गेला, हे काय अधिकारी निर्णय घेऊन होत नसतो, तो वरुणे आदेश यावे लागतात. ते आदेश का दिले गेले आणि तुम्हाला याच्यामध्ये काय पद्धतीचं राजकारण करायचंय? कारण का तुम्ही खोलामध्ये गेला तर भाजपचा जर विचार बघितला, त्यांना कुठल्याही पद्धतीचं राजकारण, त्यांना आरक्षण नकोय. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण नक्कीच करायचं. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या सर्वांना मी सांगितलं, धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा भाजपकडनं कधी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडला गेला नव्हता. त्याच्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार होतं, त्या ओबीसीचं राजकीय जे आरक्षण आहे ते आम्ही 2 महिन्यात देऊ असं सांगितलं, 1.5 वर्ष गेलं तरी काय होत नाही. तर यांना फक्त युवांच्या भवितव्यावर खेळायचं, आरक्षण या मुद्द्यावर त्यांना राजकारण करायचं, बाकी काही नाही. जेव्हा गायकवाड आयोग हा स्थापन भाजपच्या काळामध्ये झाला होता, तेव्हा हायकोर्टने निर्णय हा त्यांच्या बाजूने दिला असला तरी सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयावर नाही तर त्या आयोगात ताशेरे ओढले. त्याच्याचबरोबर जे सदावर्ते सारखे जे लॉयर्स आहेत, वकील आहेत, हे कोणाची माणसं आहेत? तुम्ही एसटीचं जेव्हा प्रकरण चिघळत होत तेव्हा सदावर्ते हे भाजपच्या बाजूने बोलत होते. मराठा लोकांना आरक्षण मिळू नये यासाठी याचिका कुणी कोर्टामध्ये आणली तर हे सदावर्ते आहे, केतन तिरोडकर आहे. ही माणसं कोणाची? उगाच विकासाच्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, युवांच्या भवितव्याबाबत तुम्हाला निर्णय घेता येत नाही, मग अशा पद्धतीने तुम्ही तुमचेच कार्यकर्ते पुढे करतात, कोर्टात तुम्ही पाठवता आणि वातावरण चिघळण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करता, याचा निषेध हा आम्ही सर्वजण करतो. तसंच धनगर आरक्षणाचा विषय असेल, मराठा आरक्षणाचा विषय असेल, हा फक्त पार्लमेंटमध्ये हा निर्णय होऊ शकतो. ओबीसीचं राजकीय आरक्षण जे केलंय ते का केलंय याचाही अभ्यास केला पाहिजे. कोर्टामध्ये सुद्धा याचिका ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विरोधात जी ज्याची आहे ते सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत. मग पार्लमेंटमध्ये EWS म्हणजे 50% पुढे आरक्षण हे गेलेलं आहे. आता 5 दिवस तुम्ही जी स्पेशल पार्लमेंट बोलवत आहात त्याच्यामध्ये मग मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी तुम्ही मिटून टाका, धनगर आरक्षणाचा विषय हा कायमस्वरूपी तुम्ही मिटून टाका. ही संधी आता सप्टेंबरच्या मध्याला जेव्हा तुम्ही स्पेशल पार्लमेंट घेत आहात तिथं ते मिटू शकतं. आहे का तुमच्या हिंमत सोडवायचा आहे का हा प्रश्न, का ह्याच्या फक्त तुम्हाला राजकारण करायचं हे कुठंतरी या सर्व भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखवावं. त्यामुळे ही जी घटना जालन्यामध्ये जी घडली त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंतीही करतो की कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, महाराष्ट्रामध्ये असणारे इतर नागरिकांना कुठेही इजा पोहोचणार नाही या बाबतीतची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंती सुद्धा इथं करतो. पण जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल आणि दडपशाही नाहीतर लाठीचा वापर जर केला जात असेल तर आम्ही त्याचा निषेध करणार, म्हणजे करणार. आणि हेच ते सरकार ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आयुष्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा लाठीचा झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध आम्ही सर्वजण करतो.